फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। बघा, आता हाफ इयरली एग्जाम जवळ आलेली आहे, त्यामुळे स्कूल मध्ये टीचर्स सर्व सब्जेक्टचे आपले रिविजन घेत असतात मुलांच्या। आजच्या व्हिडिओ मध्ये मी कम्प्युटरची रिविजन टेस्ट पेपर इथे तयार केलेला आहे, तोच टेस्ट पेपर आपण इथे सोडून घेणार आहोत। कम्प्युटरच्या बुकमधील क्लास सेकंडच्या मुलांचं कम्प्युटरच्या बुकमधील लेसन 1 to 4 बघा। लेसन 1 to 4, नो युअर कम्प्युटर, युजेस ऑफ अ कम्प्युटर, पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर आणि वर्किंग ऑफ अ कम्प्युटर, हे 4 लेसन जे आहेत ते फर्स्ट टर्ममध्ये आहेत। त्यानंतर लेट्स रिव्ह्यू, म्हणजे एक रिव्हिजन टेस्ट आहे, ती टेस्ट आपण आज इथे सोडवणार आहोत। या 4 लेसनवरील ही टेस्ट आहे। ती टेस्ट इथे बघा, बुकमध्ये लेट्स रिव्ह्यू म्हणून ही टेस्ट आहे। ही टेस्ट आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। ह्याची वर्कशीट मी तयार केलेलं आहेत, ते वर्कशीट आपण इथे आज सोडून घेणार आहोत। तर बघूया, व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, हाफ इयरली टेस्ट पेपर मी इथे तयार केलेला आहे, रिव्हिजन टेस्ट म्हणून कम्प्युटरचा, तो आपण इथे बघणार आहोत। त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, टिक द करेक्ट ऑप्शन। विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज अ नोटबुक कम्प्युटर। यातील जे ऑप्शन बरोबर असेल त्या ऑप्शनला काय करायचं आहे, आपल्याला टिक करायचं आहे। मग विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज अ नोटबुक कम्प्युटर, नोटबुक कम्प्युटर कोणतं आहे, टॅबलेट PC, लॅपटॉप का डेस्कटॉप कम्प्युटर। आपला ॲन्सर आहे लॅपटॉप। इथे फक्त आपल्याला जे ॲन्सरच्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे, याच पद्धतीने पुढील क्वेश्चन देखील सोडवायचे आहेत। बघा, सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हायसेस हेल्प्स अस टू गेट प्रिंटआउट्स ऑफ अवर वर्क। प्रिंटआउटसाठी आपण कोणता डिव्हाइसचा वापर करतो, ऑप्शन आहेत बघा, UPS, मायक्रोफोन आणि प्रिंटर। आपला ॲन्सर आहे प्रिंटर। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टोरेज डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस कोणतं आहे, पेन ड्राईव्ह, माऊस की मॉनिटर। आपला ऑप्शन आहे पेन ड्राईव्ह। त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डिव्हायसेस हेल्प अस टू लिसन टू डिफरंट साऊंड्स, ऑप्शन आहेत मायक्रोफोन, हेडफोन आणि CPU। आपला ॲन्सर आहे हेडफोन। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲट स्पेस अँड रिसर्च सेंटर्स, ऑप्शन आहेत पर्सनल डिजिटल असिस्टन्स, सेकंड आहे डेस्कटॉप आणि थर्ड आहे सुपर कॉम्प्युटर। यातील आपलं ऑप्शन कोणता आहे, करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सुपर कॉम्प्युटर। ठीक आहे, या पद्धतीने हा टिक द करेक्ट ॲन्सर हा क्वेश्चन सोडवायचा आहे। त्यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स। अ डायडॅश इज अ स्मॉल कम्प्युटर दॅट कॅन बी हेल्ड इन द हँड, त्याचं ॲन्सर आहे PDA। सेकंड क्वेश्चन आहे, डायडॅश फिल्म्स आर मोस्टली मेड ऑन कम्प्युटर्स, ॲन्सर आहे कार्टून, CARTOON। नंतर थर्ड आहे, डायडॅश हेल्प अस टू पॉइंट ॲट अँड सिलेक्ट ऑब्जेक्ट, ॲन्सर आहे माऊस। फोर, अ डायडॅश हेल्प अस टू रेकॉर्ड अवर व्हॉइस इन अ कम्प्युटर, ॲन्सर आहे मायक्रोफोन, MICROPHONE। फिफ्थ नंबरचा फिल इन द ब्लँक्स आहे, वी पुट अ पेन ड्राईव्ह इन साईड अ डायडॅश पोर्ट, ॲन्सर आहे USB। सिक्स नंबरचा, डायडॅश रेफर्स टू अ डेस्कटॉप पिक्चर, ॲन्सर आहे वॉलपेपर, WALPAPER। सेवन नंबरचं फिलिंग द ब्लँक्स आहे,
अ कंप्यूटर नीड्स डैश डैश टू वर्क. आंसर आए इलेक्ट्रिसिटी, ELECTRISITY. सॉरी CITY, ते CIS नाही, इलेक्ट्रिसिटी ELECTRISITY. 8 नंबर से फिलिंग द ब्लैंक्स आहे. अ डैश डैश इज अ पार्ट और टूल दैट डज अ पर्टिक्युलर जॉब. त्याचा आंसर आहे डिवाइस, DEVICE. या प्रकारे फिलिंग द ब्लँक्स सोडवायच्या आहेत. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, अनस्क्रॅम्बल द फॉलोइंग अँड राईट द करेक्ट वर्ड. अनस्क्रॅम्बल म्हणजे हे जे स्पेलिंग दिलेलं आहे हे कशी लिहिली आहे, उलटी पुलटी दिलेली आहे. हे करेक्ट करून आपल्याला त्याचा करेक्ट वर्ड तयार करायचा आहे. फर्स्ट काय आहे बघा, KSDEOTP. ह्याचं करेक्ट काय येणार, डेस्कटॉप, DESK, डेस्कटॉप, TOP. पुढे आहे ATLBET आणि CP. काय येणार करेक्ट, टॅबलेट, PC, TABLET, टॅबलेट, PC. ठीक आहे. पुढे CUPSEOEMRPTRU करेक्ट आहे, सुपर कंप्यूटर, SUPER, COMPUTER. पुढे आहे RPINTER, PRINTER, प्रिंटर. फिफ्थ नंबरचा आहे IHCMOPONRE. ह्याचं करेक्ट वर्ड आहे मायक्रोफोन, MICRO, मायक्रोफोन, PHONE. आणि लास्ट आहे स्पीकर, SPEAKER. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे वर्ड तयार करायचे आहे, फर्स्ट आहे डेस्कटॉप, सेकंड टॅबलेट PC, थर्ड सुपर कॉम्प्युटर, फोर्थ नंबर प्रिंटर, फिफ्थ नंबर मायक्रोफोन आणि सिक्स नंबर आहे स्पीकर. आपला फोर नंबरचा क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोविंग कॉलम्स. बघा इथे कॉलम ए आणि कॉलम बी मॅच करायचं आहे. फर्स्ट आहे लॅपटॉप, लॅपटॉप काय आहे मग, नोटबुक कम्प्युटर. मग लॅपटॉप आणि नोटबुक कम्प्युटर काय करायचं आहे, या पद्धतीने जॉईन करायचं आहे. सेकंड आहे कीबोर्ड, कीबोर्डवरती काय करतो आपण, टाईप करतो लेटर्स, टाईप लेटर्स अँड नंबर्स. माऊस, माऊस आहे, माऊस स्क्रोल अप अँड डाऊन, माऊस आणि आपण स्क्रोल अप डाऊन करतो. CPU, CPU काय आहे, ब्रेन ऑफ अ कम्प्युटर. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे आयकॉन्स, आयकॉन्स काय आहे, स्मॉल पिक्चर्स और सिम्बॉल्स, त्याला आपण काय म्हणतो, आयकॉन असे म्हणतो. या पद्धतीने मॅच द फॉलोविंग करायचं आहे. त्यानंतर फाईव्ह नंबरचं क्वेश्चन आहे,
आपल्याला ट्रू आणि फॉल्स करायचं आहे. अ लॅपटॉप वर्क ऑन बॅटरी. लॅपटॉपसाठी आपल्याला आपण फक्त बॅटरीचाच यूज करतो. हे काय आहे? फॉल्स आहे. आन्सर आपलं बरोबर असेल तर आपल्याला ट्रू लिहायचं आहे आणि रॉंग असेल तर एफ लिहायचं आहे. फर्स्ट आहे अ लॅपटॉप वर्क ऑन बॅटरी. आन्सर एफ म्हणजे फॉल्स. वी यूज कम्प्युटर्स इन हॉस्पिटल्स टू कीप डिटेल्स ऑफ ATM. हे काय आहे? फॉल्स आहे. त्यानंतर थर्ड आहे स्पीकर्स हेल्प अस टू रेकॉर्ड अवर व्हॉइस इन अ कम्प्युटर. स्पीकरने काय करतो? आपण ऐकतो. रेकॉर्ड करतो का? नाही. मग आन्सर येईल फॉल्स. या पद्धतीने फोर नंबर आहे अ कम्प्युटर युजेस टू IPO सायकल टू परफॉर्म अ टास्क. याचं आन्सर आहे ट्रू. बरोबर आहे. त्यानंतर फाईव्ह नंबर आहे इनपुट्स कॅन बी इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल्स लेटर्स नंबर्स पिक्चर्स ऑर साऊंड. आन्सर आहे ट्रू. इनपुट आपण काय करतो? याने माहिती देतो, इनपुट देतो. हां, सिम्बॉल्स लेटर्स नंबर्स हे आपल्याला सर्व कशावर असतात? कीबोर्डवरती असतात. कीबोर्ड काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. म्हणून आन्सर येईल ट्रू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर ओरली. ओरली आन्सर द्यायचं आहे. तर ते सर्व आन्सर्स मी ते काय केले? राईट केलेले आहे. आपला क्वेश्चन आहे इथे आन्सर्स ओरली. मुलांना हे क्वेश्चन ओरली विचारायची आहेत. ही क्वेश्चन्स ओरली विचारण्यासाठी मी त्याचे आन्सर देखील इथे लिहिलेले आहेत. आपण मुलांना असे क्वेश्चन छोटे छोटे विचारून कम्प्युटरबद्दल अजून माहिती देऊ शकतो आणि मुलांचं ज्ञान देखील वाढवू शकतो. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेम डिफरंट टाइप्स ऑफ कम्प्युटर. मग मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटरची माहिती आहे का? कम्प्युटरचे टाइप्स कोणकोणते आहेत का? हे बघण्यासाठी आपण असे क्वेश्चन्स विचारायचे आहेत. आता आपण जर मुलांना असं विचारलं की डिफरंट टाइप्स ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरचे टाईप्स सांगा, अजून कोणकोणते टाईप्स आहेत, असं विचारल्यानंतर मुलांना सांगता आलं पाहिजे. तर टाइप्स ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरचे टाइप्स आहे बघा, डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप कम्प्युटर, टॅबलेट PC, PDA आणि सुपर कम्प्युटर असे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत. सेकंड आहे हाऊ डू यू फाइंड अ कम्प्युटर युजफुल ॲट होम. घरामध्ये आपण कम्प्युटरचा वापर कशा पद्धतीने करतो? मुलांना असं सहज आपण असं विचारायचं आहे. मग कशा कशासाठी आपण घरामध्ये कम्प्युटरचा वापर करतो? बघा, डू होमवर्क, लिसन टू सॉन्ग्स, ड्रॉ अँड कलर. घरामध्ये गाणी वगैरे ऐकण्यासाठी, त्यानंतर ड्रॉइंग करण्यासाठी मुलांना कम्प्युटरवर, कलरिंग करण्यासाठी. त्यानंतर प्ले गेम्स अँड वॉच कार्टून्स. मुलं कम्प्युटरवरती गेमही खेळू शकतात, कार्टून्सही बघू शकतात. डू होमवर्क आणि होमवर्क वगैरे जर कम्प्युटरवरती टीचरने सेंड केलेलं असेल किंवा आपण CD वगैरे टाकून देखील मुलांचा होमवर्क त्यावर करायला लावू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने अजूनही खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण घरामध्ये कम्प्युटर वापरू शकतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे नेम द प्रोसेसिंग डिव्हाइस ऑफ अ कम्प्युटर. कम्प्युटरमधील प्रोसेसिंग डिव्हाइस कोणतं आहे? प्रोसेसिंग डिव्हाइस आहे CPU, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या CPU आपण कम्प्युटरचा ब्रेन देखील असे म्हणतो. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे गिव अन एक्झाम्पल ऑफ IPO सायकल फ्रॉम युअर डे टू डे लाईफ. IPO सायकल म्हणजे IPO म्हणजे काय? आय म्हणजे इनपुट, पी म्हणजे प्रोसेसिंग आणि ओ म्हणजे आउटपुट. मग IPO सायकल ही आपली डे टू डे, आपल्या डेली यूजमधील अशी एखादी सायकल मुलांना सांगायला लावायची. आता एक्झाम्पल आहे ऑरेंज. आपण ऑरेंज घेतलं, त्या ऑरेंजचं ज्यूस बनवलं, म्हणजे त्याच्यावर काय केली? आपण प्रोसेस केली. ऑरेंज झालं इनपुट, ज्यूसर म्हणजे प्रोसेस झाली आणि त्याचा काय तयार केला? आपण ज्यूस तयार केला आहे. ज्यूस झालं आउटपुट. ज्यूसर ही काय झाली? प्रोसेसिंग प्रक्रिया आपली झाली. ठीक आहे,
त्यानंतर आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे डे दिवसातली मुलांना प्रोसेसिंग आयपीओ सायकल विचारू शकतो. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, नेम थ्री इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस सांगायचे आहे थ्री, मग कोणकोणती आहे? कीबोर्ड, माऊस, सीडी, डीव्हीडी, हे सर्व काय आहेत? इनपुट डिव्हाइसेस आहेत. आणि त्यानंतर 6th नंबरचा आहे, नेम थ्री आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट म्हणजे ज्यावरती आपल्याला आउटपुट दिसतं, मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर. ठीक आहे, या पद्धतीने ही जी हाफ इयरली टेस्ट पेपर मी इथे तयार केलेला होता तो आपण इथे सोडवलेला आहे. हा पहिले टेस्ट पेपर, रिव्हिजन टेस्ट पेपर आहे. एक्झामच्या अगोदर मुलांच्या अशा पद्धतीने आपण टेस्ट पेपर तयार करून रिव्हिजन घेऊ शकतो, त्यामुळे मुलांचे सर्व लेसन व्यवस्थितरित्या वाचले जाऊ शकतात, मुलं ते वाचतात. आणि ज्यावेळेस आपण बुक लेसनमधनं एक्झाम क्वेश्चन तयार करतो, क्वेश्चन तयार करून मुलांना ते पेपर सोडवायला देतो, त्यावेळेस त्यांना एक्झाम अगोदर अजूनच सोपी जाते. आय होप या रिव्हिजन टेस्ट पेपरमुळे तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यायला नक्कीच फायदा होईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटेल. आणि हो, जर हेल्पफुल वाटला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.